महाराष्ट्रामध्ये पावसाचा फार मोठा खंड पडलेला आहे एकवीस दिवसापेक्षा जास्त जर पावसाचा खंड पडला असेल तर दुष्काळ किंवा दुष्काळ परिस्थिती अशी जाहीर करावी लागते आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करून ऐकून घेण्याचा प्रयत्न करू कारण आज शेतकऱ्याला सरकारच्या मदतीची गरज आहे आणि त्या अनुषंगानं कृषीमंत्री काय म्हणाले आपल्याला ते सुद्धा समजणं गरजेचं आहे तर ह्या पार्श्वभूमीवरती कृषीमंत्र्याचं म्हणणं काय आपण ते ऐकू अशा पद्धतीनं इतिहासात इतक्या लवकर या परिस्थितीत दुष्काळ जाहीर करायचा असतो का दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करायची असते पहिल्यांदा आजची परिस्थिती अर्ध्या महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे भविष्यामध्ये अशीच जर परिस्थिती राहिली तर दुष्काळसुद्धा जाहीर करावा लागेल आणि ते दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याच्या बाबतीतल्या स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्या सरकारला फॉलो करावं लागतात